डबे भरून घ्यायची तुमची सवय अश्विनीला काही नवीन नाहीये ना, म्हणून तिने आधीच बाजूला ठेवली होती तुमच्यासाठी. चला बरं झालं, आता पुढच्या वेळेला आपण बटाटे वड्याचा प्लान करूया. नको, कुहू आणि संजू ज्या वेळेला घरी असतील ना त्यावेळेला आपण चायनीजचा प्लान करूया. हो चालेल ना, पण चायनीज भजी आपण ती करायची. हा अहो, त्याला मंचुरियन म्हणतात, खायचं माहितीये, नाव माहित नाही. तरीच म्हणते, तुम्ही अजून गप्प कशा काय? पण चायनीज करायचं म्हणजे शिल्पी घरी हवी ना, तिच्या इतकं चांगलं चायनीज कोणालाच करता येत नाही. खरंय का ग तुमचं भजी? बर येते. हा कार्तिक, इचल आपल्याला पण निघायला हवं ना, आणि त्याच्यानंतर मला फेशियलची अपॉइंटमेंट आहे पार्लर मध्ये. हो चालेल, निघूयात आपण. नाही नको, खूप उशीर होईल. जाऊ दे, मी अपॉइंटमेंट कॅन्सलच करते, आपण तुझ्या फिजिओथेरपीच्या सेशन साठी जाऊ. हा चल. अश्विनी मॅडम, तुम्ही प्लीज माझ्यासाठी तुमची अपॉइंटमेंट कॅन्सल करू नका. आपण फिजिओथेरपीची अपॉइंटमेंट उद्यावरती शिफ्ट होते का बघूयात का? तसं पण तुम्ही मला काल म्हणाला होतात ना की तुमची अपॉइंटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून. हो अगं, पण नाही ताई, तू अपॉइंटमेंट कॅन्सल करू नकोस. एक काम करू, आपण एकत्रच निघूया. मी तुला पार्लरला ड्रॉप करतो, त्यांना क्लिनिकला घेऊन जातो. तसंही मला संजूला घ्यायला जायचंच आहे, म्हणजे एकाच फेरीत सगळी कामं होतील. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय? आपण फिजिओथेरपीची अपॉइंटमेंट शिफ्ट होते का बघूयात ना. नाही, अजिबात नाही. ट्रीटमेंट पहिली, त्याच्यात हयगय नाही. बरं व्हायचं ना लोकर. हो, काय करायचं माहितीये का तुला? जे आपल्याला येत नाही ना ते शिकण्याचा प्रयत्न करायचा. हे बघ संजू, आता जर तुला यापुढे कोणी चिडवलं ना तर त्याचं वाईट मानून घ्यायचं नाही. उलट तू काय करायचं माहितीयेस का? तुझी ड्रॉइंग बुक घेऊन त्यांच्याकडे द्यायची आणि त्यांना म्हणायचं मला ड्रॉइंग शिकव. ओके, असं केल्याने तुझी प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि तुझं ड्रॉइंग सुद्धा सुधारेल आणि तू खूप छान ड्रॉइंग काढायला लागशील. हो खरंच काकू, मग मी मोर काढलेलं मोरच दिसणार. हो नक्कीच. आणि मग मी पण त्यांना चिडवणार की तुम्हाला कुठे बास्केटबॉल खेळायला येत. हे असं नाही करायचं संजू, तुला तर बास्केटबॉल छान खेळता येतं की नाही मग तू त्यांना बास्केटबॉल शिकव आणि तू त्यांच्याकडून ड्रॉइंग शिक. हे बघ संजू, आपल्याला जे नेहमी येतं ना ते दुसऱ्यांना शिकवत राहिलं पाहिजे. असं केल्याने तुझे फ्रेंड सुद्धा बनतील, हो की नाही? येस, आता मी असंच करणार. उद्या जाऊन त्यांच्याशी फ्रेंडशिप करणार आणि त्यांना ड्रॉइंग शिकवायला सांगणार. पप्पा, उद्यापासून मी ड्रॉइंग क्लासला जाणार. थांबा, मी आता तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवतो. कार्तिकी, अगं किती छान समजावलंस तू संजूला. नाहीतर ड्रॉइंग आणि संजू म्हणजे कठीणच होतं ग बाई. हे बघा काकू, लहान मुलं ना खूप सोपी असतात, त्यांना आपण जसं घडवू ना तशी ती घडत असतात. फक्त इतकंच आहे की कधी कधी आपण त्यांना समजून घ्यायला कुठेतरी कमी पडतो. पण त्यांना जर आपण प्रेमाने आणि समजूतदारपणाने समजून सांगितलं ना की ते अगदी मनमोकळेपणाने आपल्याशी बोलतात. अरे वा, लहान मुलांशी कसं वागावं हे अगदी चांगलंच माहिती आहे तुला. अप्पा आता ना उशीर होतोय, मला त्यांना घरी सोडून मग पुढे जायचंय. तुम्ही तुमच्या गप्पा नंतर पूर्ण करा. कार्तिकी मॅडम, निघूया आपण. हो चालेल. चल कार्तिकी, अजून मधून येत जा. हा खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, तुला भेटून. हो काकू, मी नक्की येत जाईन. आणि काकू, आता मी एक रोज ड्रॉइंग काढणार आणि तुम्हाला त्यांचा फोटो पाठवणार. हो चालेल, नक्की पाठव. डील डन. डील डन. अगं म्हणजे विद्युत आणि कार्तिकी बद्दल जे मला वाटतंय ना तेच नेमकं माईलाही वाटतंय. देव करू आणि असंच हो. अगं ते मला समजलं तुझ्या कॉलवरून, पण वाटते तितकं इझी नाही आहे हा. कारण ते दोघं आत्ताच कुठे एका ट्रॉमॅटिक रिलेशनशिपमधून बाहेर पडत आहेत. तुझं म्हणणं पटतंय मला, पण तरीही असं मला वाटतंय की एकदा कार्तिकीचा डिवोर्स झाला ना की ह्या बाबतीत मला त्या दोघांशी बोलायला हवं. अगं अश्विनी, पण जरा घाई होत नाहीये का? त्या दोघांमध्ये जे कन्व्हर्सेशन होतं ते सुद्धा कार्तिकीच्या केसच्या रिलेटेड. तरी म्हणजे ते दोघं ना एकमेकांशी इतके मोकळेपणाने बोलतात ना, खूप कम्फर्टेबल आहे असं वाटतं. तू जर त्या दोघांना एकत्र बघितलंस ना तर तुझ्याही चेहऱ्यावर स्माईल येईल.
ते दोघं इतके गोड दिसतात ना एकत्र, आणि त्यांच्या ना बॉडी लँग्वेज वरनं असंच वाटतं की ते दोघंही एकमेकांना आवडू लागलेत. ग्रेट, असं असेल तर चांगलंच आहे ग. पण मला असं वाटतं की तरीही कार्तिकीचा डिवोर्स प्रोसेस होईपर्यंत ना तू त्या दोघांनाही ऑब्झर्व कर, म्हणजे त्या दोघांनाही समजून घेण्याचा प्रयत्न कर. करेन ना. बबन काका, अरे तू झोपा काय काढतोयस? मदत कर ना मला. झोपलो नाहीये, तुला मदतच करतोय. हे बघ, बघू जरा. ओ गॉड, हे सगळे जुने प्रोजेक्ट आहेत, याच्यातून कशी हेल्प करणार आहेस मला तू? जेवढं कळतंय तेवढं करतोय. तूच बोली ना फाईल शोधायची. ही फाईल घे आणि बघ यातलं, सांग मला. हे मयू, हे काम माझं नाही, हे काम तुझ्या बॉसच, आय मीन तुझ्या बाबांचं काम आहे. का रे? स्क्वेअर वन रियालिटी मध्ये लँड डिलिंगची सगळी कामं तुझा बाबाच करतो, त्यात मास्टर आहे तो. आणि मयू हे बघ, ही अशी टेक्निकली काम आहे ना, माझ्या डोक्यात जातात. ही सगळी तूच कर. अरे एवढं अवघड पण नाहीये बबन काका. अवघड हे बघ, कसं आहे ना मयू, कोणाकडून सहाय घ्यायची असतील, कोणाचे पेपर्स बनवायचे असतील, ते तू मला सांग. पण क्लायंट बरोबर मीटिंग करणं, त्यांच्याशी गोड गोड बोलून त्यांना खिशात घालणं, याच्यात आहे ना श्रेयस एकदम परफेक्ट आहे. ही प्रोफेशनल आणि चकाचोनवाली कामं आहे ना, मला अजिबात जमत नाही, डोक्यात जातात माझ्या. बबन काका, मी पण ना बाबांसारखीच होणार आहे, एकदम परफेक्ट. दिसतोय तुझा परफेक्टपणा, किती पसारा करून ठेवलाय. गप ना. आणि तुझी आई पण काही कमी नाहीये. एखादी गोष्ट एखाद्याला कशी पटवून द्यायची हे तुझ्या आईकडून शिकलं पाहिजे. मयू तू खरंच खूप लकी आहेस, तुला आहे ना जगातले एकदम बेस्ट आई बाबा मिळालेत. ते दोघे ना एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे एकमेकांसाठी. त्या दोघांमधल्या जर का तू चांगल्या क्वालिटीज घेतल्या ना, तर तू खूप पुढे जाशील. आणि त्या दोघांपेक्षाही अजून एक व्यक्ती अशी एकदम जगात भारी सॉलिड, ती तुला उर्जेचं सगळं शिकवेल. हे काय? तू कोअर कमिटीची मेंबर झाली आहेस आणि आज तुला एका कॉन्ट्रॅक्टची खूप इम्पॉर्टंट मीटिंग डॅड बरोबर अटेंड करायची आहे. मला? व्हॉट? अरे काही काय बोलतोयस? मी तुझ्या डॅड सोबत मीटिंगला बसू? नाही नाही, मला नाही जमणार, तू थांब मग माझ्या सोबत. मला पॉसिबल असतं तर मी नसतो का आलो, मला एके ठिकाणी जायचंय. अरे पण असं कसं मी तुझ्या डॅड सोबत मीटिंगला बसू? शक्यच नाहीये ते. तू आणि असं डायरेक्ट बॉम्ब काय फोडतोस रे? आधी तरी जरा कल्पना द्यायची होतीस. अगं इतकं काय त्यात? ही छान अपॉर्च्युनिटी आहे तुझ्यासाठी. तुझी मतं मान डॅड समोर, म्हणजे डॅड एकदम इम्प्रेस होतील आणि मग तेच तुझं प्रमोशन करतील. नाही पण तरी तू थांब माझ्या सोबत, नाहीतर मी जाणार नाही. ओ गॉड शिल्पी, असं नको करू यार. तू नाही गेलीस तर माझ्या प्लॅनची वाट लागेल. जा ना प्लीज शिल्पी, प्लीज. ठीक आहे, जाते. कूल, मी आता लगेच बाबांना सांगतो. हो कर, लगेच सांगतो. शिल्पी येते. चल, मी कळवलंय डॅडला, तू जा बरोबर वेळेवरती. ओके, चल मी निघतो माझ्या कामात. बाय. हा शेला आहे. बाबा जेव्हा आईला मागणी घालायला घरी गेले होते तेव्हा हा शेला ते घेऊन गेले होते आणि मीही तेच करायला आज आलोय. ही आमच्या घराची प्रथाच आहे असं समजा. काका काकू, मी शिल्पीला मागणी घालायला आलो इथे. माझं आणि शिल्पीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मी प्रॉमिस करतो तुम्हाला की मी तिला नेहमी सुखात ठेवीन, तिला कसलीच कमी पडू देणार नाही. सो मी तुमची परमिशन मागायला आलोय, तुम्ही परमिशन द्याल का आम्हाला? अश्विनी,
तू या घरातली मोठी सून आहे, यावर तुझं काय मत आहे मला जाणून घ्यायचं. अहो शिल्पी आणि विक्रम एकमेकांबरोबर खुश असतील तर कुणाची काहीच हरकत नाहीये. विक्रम माझी परवानगी आहे, पण मला एकदा शिल्पीला विचारायला हवं की तिचं काय मत आहे. हो काहीच प्रॉब्लेम नाही. अश्विनी अगं सगळ्यांच्या हातावर साखर ठेव, इतक्या दिवसांनी घरात आनंदाची बातमी ऐकायला मिळाली, त्यापेक्षा असं कर ना गोडाचा शिराज कर. हो कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुमची तब्येत कशी आता? अहो या घरातली सगळीच माणसं माझी इतकी काळजी घेत आहेत त्याच्यामुळे मी बरी सुद्धा आहे आणि खूप आनंदात आहे. आणि आता तर तुमच्यासाठी आणि शिल्पिताईंसाठी तर खूप जास्त आनंदात आहे. थँक्यू. काका काकू माझं आणखी एक काम होतं तुमच्या सगळ्यांकडे. मी एक शिल्पीसाठी एक सरप्राईज प्लॅन करतोय ती घरी यायच्या आधी. तुम्ही ते केलं तर चालेल का? तुम्हाला तुमची परमिशन असेल तर. अरे त्यात काय विचारायचं, चालेल आम्हाला. मी काहीतरी गोडाचं करून आणते, तुम्ही बसा ना. हो. अरे पण सगळे शिल्पी मी घरातल्या सगळ्यांशी बोललोय आणि सगळ्यांची फुल परमिशन आहे आपल्या लग्नाला. सो आई आस्क यू अगेन शिल्पी, विल यू मॅरी मी? काय झालं अगं, करशील ना लग्न माझ्याशी? अगं शिल्पी बोल ना काहीतरी. नाही करू शकणार, नाही करू शकणार तुझ्याशी लग्न. शिल्पी काय बोलतेस तू? हे शिल्पी काय झालं, का नाही म्हणतेस तू मला? शिल्पी चेष्टा करतेस का तू? हे बघ मी नाही चेष्टा करत आहे, मी खूप सिरियसली विचारलंय अगं तुला. विक्रम मी चेष्टा नाही करत आहे. आय कांट डू दिस, आय कांट मॅरी यू. म्हणजे कसं सांगू तुला, इट इज नॉट अबाऊट यू. देन व्हॉट इज इट अबाऊट? अरे तू मला अशा पद्धतीने प्रपोज करावंस याची मी खरंच खूप वाट बघत होते. मला खूप आवडलं असतं हे, पण मग काय झालंय, का नाही म्हणतेस तू मला? कारण मी प्रेग्नंट आहे. What? शिल्पी आई काय चाललंय ते, काय बडबडतेस तू? आई मी बडबडत नाहीये, मी खरं ते बोलतीये. आणि तुम्हा सगळ्यांना जेवढा शॉक बसलाय ना तेवढा शॉक मलाही बसलाय. बघा माझे प्रेग्नन्सी रिपोर्ट. हे विक्रम बऱ्या बोलाने सांगतो, आत्ताच्या आत्ता निघून जा, आत्ताच्या आत्ता निघून जा. शिल्पी रिंग आणली होती का तुझ्यासाठी? रिंग नाहीये, हे माझं प्रेम आहे तुझ्यासाठीच प्रेम.
तुला काय कळणार खरं प्रेम. यू डोंट डिझर्व दिस. खानाने शेला आणलेला, पण त्या शेलाची तर ह्या घरात यायचीच लायकी नाहीये. सगळे फ्रॉड आहे तिथे. फ्रॉड आहे ही फॅमिली. सगळी फॅमिली फ्रॉड आहे. हे फसल. दादा दादा प्लीज. शेवटचं सांगतोय आता. घरातला बऱ्या बोलाने निघून जा. माझं जे होईल ना ते होईल, पण तुला मी जीवानिशी मारून टाकीन. चाललोय मी. काही थांबायची इच्छा नाही, काही इंटरेस्ट नाही मला इथं थांबण्यात. तू आहात ना, तुम्ही एक नंबरचे फालतू आहात. आणि ही तुझी बहीण, ती तर सगळ्यात फालतू. तिची तर लायकी नाहीये माझ्या शेजारी उभं राहायची. तू काय मला वाटवतो रे, मीच जातो इथून. निघ आता. सांगा ना श्रेयस. येत शिल्पी जातोय मी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी मनापासून प्रेम केलेलं ग तुझ्यावर, मनापासून. आणि आता ना मला तुझं तोंडही नाही बघायचं. शिल्पी मी तुला सोडणार नाही. शिल्पी यू विल हॅव टू पे फॉर दिस. याचे परिणाम तुला नक्की भोगायला लागतील. नाही सोडणार मी तुला. कार्तिक, कुहू कुठे गेली? मैत्रिणीकडे. पाठवायचं नव्हतं का? नाही असं काही नाही, गेली ते बरंच झालं. केवढा पसारा करून ठेवला. श्रेयस बाबा. श्रेयस बाबा. कोणी श्रेयस कुठे? श्रेयस बाबा लवकर या. श्रेयस बाबा. श्रेयस बाबा. श्रेयस कशाला बोंबलताय माझ्या नावाने? ही मी नाही बाबा. आम्ही तुमच्या ऑफिस मध्ये गेलेलो आणि मी ना तुमच्या सगळ्या फाईल सॉर्ट आउट केल्यात आणि इयर वाईज लावून ठेवल्यात. आणि जे प्रोजेक्ट झालेत ना ते पण सेपरेट ठेवले. येस. आणि ते सांग ना, ते आपण सगळ्या फाईलचं ऑनलाईन डॉक्युमेंटेशन केलं ते कोण सांगेल? हा, आणि मी डॉक्युमेंटेशन पण करून ठेवले सगळ्या फाईल्सचं. श्रेयस तिने खरं तिनं खूप काम केलं आज ऑफिसमध्ये. तू जे ऑफिसमध्ये गेला असणार तू बघशील. तुला आहे ना एकदम भारी असिस्टंट मिळाली, ते एकदम कामसू. ठीक आहे बघतो. नाही आता नको बघ, उद्या बघ. मयू तू माझ्या बरोबर आतमध्ये चल, किचनमध्ये खूप काम आहे. बबन भाऊजी ऐका ना, हो बाबा ना मगाशी खालती गेलेत आणि त्यांनी त्यांच्या गोळ्या पण घेतल्या नाहीत आणि जेवणाची पण वेळ झाली आहे. त्यांना बोलावून आणता का? मी बघतो वहिनी. आई आई काय झालंय, सगळे एवढे शांत काय? मग मी तुला सांगितलं ना आतमध्ये चल आणि मला मदत कर म्हणून. आई एक मिनिट, मला सांग काय झालं. हे बघ, मी आता लहान नाहीये तू माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवायला. मयू सारखं सारखं काय तेच बोलते, तुला सांगितलं ना आतमध्ये चल आणि मला मदत कर म्हणून. बाबा तुम्ही एक मिनिट. जे काय झालंय माझा प्रॉब्लेम झालाय ना, माझा पर्सनल प्रॉब्लेम झालाय. त्यासाठी घरातल्या सगळ्यांनी तोंड पाडून बसण्याची काही गरज नाहीये. आधीच घरात खूप वेगळे प्रॉब्लेम आहेत. तुझा पर्सनल प्रॉब्लेम झाला का? एवढी जर काळजी असती ना घरच्यांची तर हे नाही ते उद्योग करून बसली नसतीस तू. आधी सगळे कॉम्प्लिकेशन वाढवायचे आणि मग सांगायचं तोंड पाडू नका. अहो तुम्ही तुम्हाला बोलू नकोस. हे ना घर आहे, घर धर्मशाळा नाहीये. इथे एका माणसाला प्रॉब्लेम झाला ना तर दुसऱ्यालाही त्याचा त्रास होतो. का माहितीये? कारण आमच्यात फिलिंग आहेत, प्रेम आहे, माणसं आहोत आम्ही. तुझं माहित नाही का, तुला हे घरही कधी आपलं वाटलं नाही आणि ही माणसंही कधी आपली वाटली नाही. म्हटल्यावर तुला काय फरक पडतोय आमचा? पण आमचा नाईलाज आहे ना, तुझ्याबद्दल असं नाही वागू शकत आम्ही. आणि हे सल्ले बिल्ले ना तुझ्याकडे ठेवायचे, समजलं ना? तोंड पाडू नका, हे करू नका, ते करू नका. आमचं आम्ही बघू काय करायचंय, तोंड पाडायचे काय करायचे ते. तुझा मम्मीला मदत करताल. अहो तुम्ही शांत राहणार, नका ना चिडचिड करू. शांतच राहणार मी, शांतच राहणार. दुसरा पर्याय काय माझ्याकडे? पर्याय ठेवतात ही लोक. मी ताटक येते.
करा काय करायचं. हो हा हॅलो अश्विनी, अगं मी आता तुलाच फोन करणार होते. मला माहिती आहे जेनी, मला पार्लर मध्ये यायला उशीर झालाय, पण घरी असं काही घडलंय ना की मी नाही येऊ शकत ग. म्हणजे जर तुला कारण कळलं तर तूही म्हणशील येऊ नको म्हणून. डोंट वरी, मी इथे सर्व मॅनेज करते आणि काही लागलं तर सांग मला. हो बर, तू मला फोन करणार होतीस, काय सांगायचं होतं तुला? अगं तुझं लेटर आलं आहे. आय थिंक तू ऑनलाईन कोर्स करणार होतीस ना, त्या इन्स्टिट्यूट मधून आहे. हो अगं, तो उद्यापासून कोर्स सुरू होतोय ना, तर त्याचं कन्फर्मेशन आणि लॉग इन डिटेल्स आले असतील, मी ते आल्यावर बघते. बरं ऐक अश्विनी, मला माहिती आहे हा कोर्स ऑनलाईन आहे, तो तू कुठूनही अटेंड करू शकतेस, पण आय सजेस्ट की तो तू ना पार्लरमधूनच अटेंड करावा. कारण सो दॅट काय होईल माहितीये का, तुझ्या घरचे जे काही प्रॉब्लेम आहेत ना, त्याने तू डिस्टर्ब नाही होणार. हो बघते मी काय करायचं ते. ठेव फोन. ओके ओके. काय झालंय? काही माणसं मूर्ख असं मी ठरवून टाकलेलं आहे, त्यामुळे मला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नसतात. पण सेन्सिबल वाटणाऱ्या माणसाकडून ज्या चुका होतात ना, तर त्याचा प्रचंड त्रास होतो माणसाला. अरे तुझ्यासारख्या माणसाकडून शिल्पीच्या बाबतीत अशी चूक झालीच कशी? बाबा आमच्या पुढ्यात घटस्फोटाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता, आणि जे काय झालंय ते शिल्पीच्या संमतीनेच झालंय ना. घटस्फोटाशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नव्हता तर मग हे घडलंच कस? आणि मग घटस्फोट काय नाटक वाटतंय तुम्हाला? घटस्फोटाचं नाटक म्हणजे? बाबा हो, विद्युतला यातलं काहीच माहित नाही. तू जरा थांब, मध्ये बोलू नकोस. अगं शिल्पीनं जेव्हा आपल्याला सांगितलं तर याला सांगितलं नसेल का? आणि जर नसेल सांगितलं तरी जे घडलं ते याला माहिती आहे ना की ते सगळं नकळत घडलं रे? बाबा मला प्लीज सांगाल का नक्की काय झाले? विद्युत, शिल्पी प्रेग्नेंट. काय? आणि तिचं म्हणणं आहे की तिच्या पोटात जे बाळ आहे ते तुझं आहे. कुठे कुठे कुठे? ए ऐक ना, ह्या कोपऱ्यात सेटअप करायचं का आपण? म्हणजे आई एका साईडला बसेल आणि पार्लर कडे लक्ष पण राहील ना तिचं. नाही अगं, तिला फक्त कोर्स वरच फोकस करू दे, पार्लर कडे लक्ष द्यायला मी आहे. अगं बर इथे नको तर मग तिकडे चालेल का? नाही नाही तिकडे नको. अगं तिकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि तिला व्हिडिओ कॉल आल्यावर तो कसा दिसणार मग, आणि तिथे बसणार कुठे ती? त्या कोपऱ्यामध्ये. तिकडे अजिबात कोपऱ्यात नको. कसं वाटेल ते वहिनी कोपऱ्यात बसल्या? अजिबात नको कोपरा, दुसरी जागा. अरे यार मग तुम्हीच सांगा सेटअप कुठे करायचं आहे नक्की. मी उगाच अश्विनीला ना पार्लर मध्ये ये आणि क्लासेस अटेंड कर असं सांगितलं. तुम्हाला टेन्शन आलंय? मी तुला टेन्शन आलंय? अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही, माझ्याकडे मस्त आयडिया आहे. विचारा कोणती? कोणती? आलो. अरे बाबन काका आता कुठे गेला हा? मध्येच काय करायचं, कुठे ला ठेवायचं यार सेटअप? आलो. टेबल वगैरे? एक सेकंद, अजिबात बोलू नको. सर लॅपटॉप कुठे? हा बा दे इकडे. अजून काय असतं ते लिहायचं दे. माझ्याकडे ते हे घे. दे पटकन दे पटकन दे. काय वाटतो हा सेटअप बद्दल? हे बघ, म्हणजे कसं वडीलचं प्रॉपर त्यांच्या कोर्स वरती लक्ष राहील आणि त्या पार्लर कडे पण लक्ष देऊ शकतात. कसा वाटला पांड्याचा सेटअप? एकदम ग्रेट. पण हे टेबल आणलंस कुठून? कोणाला सांगू नको, बाजूला श्रेयसचं ऑफिस आहे ना, तिथून आणलाय. हे बघ मयूर कसं असतं माहिती का, प्रत्येक प्रॉब्लेमचं पांड्याकडे सोल्युशन असतं म्हणजे असतच. यू आर ग्रेट. झालं का समाधान कौतुक ऐकून? जेनी मावशी आपण ना आईचा कोर्स चालू असताना ना ते फोटोज आहेत ना ते इंस्टाग्रामच्या स्टोरीजला टाकू, परत
ती जे जे शिकते ना त्याचे हायलाइट्स चे व्हिडिओ बनवू आपण, रील्स व्हिडिओ, आणि ते पण पोस्ट करू. म्हणजे कसं लोकांना ना लोकांपेक्षा मला असं वाटतं क्लायंट्सला असं समजेल की अश्विनी किती अपडेटेड राहते ते, आणि त्यामुळे आपल्या पार्लरवर पण छान इफेक्ट होईल. आणि मग जी लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात ना त्यांची तोंड आपोआप बंद होतील बघ. हो चालेल, पण एक काम करशील का, म्हणजे कोर्सच्या टायमिंगमध्ये येऊन तू करून घेशील का? मी केलं असतं ग, पण माझ्याकडे क्लायंट्स असतात ना, त्यामुळे मला नाही जमू शकत. हो मी करेन. बरं आता उठ जरा बाजू, मी पटकन लॉग इन करून ठेवते. म्हणजे आईला आल्यावर आपण फक्त सगळं समजवलं ना नीट की काम झालं. ओके ओके ओके, येस डन. मयुरी बरं झालं बरं का, तुझी चेअर आहे ना ती खराब झालेली, ती आपण मेकॅनिकच्या शॉपवरती ठेवली आहे. जर का ती चेअर अशी इथे असती तर काय जागा तरी मिळाली असते का आपल्याला सगळं सेटअप लावायला? अरे बापरे. विद्युत, ह्या साड्या बघ, कार्तिकीसाठी बाजूला काढल्यात मी. तुला यातली कुठली साडी आवडली सांग ना, कार्तिकला कुठली साडी देऊया ह्यातली? आई अगं काय घाईये, अगं मी अजून तिच्याशी नीट बोललो पण नाहीये, मला प्लीज तिच्याशी एकदा बोलू दे. अरे मग बोल ना. आणि आत्ता साडी निवडायला काय हरकत आहे? अगं कमल तो म्हणतोय ना त्याला वेळ हवाय, मग त्याला वेळ दे ना. तू कशाला घाई करतेस इतकी? मी घाई करणार? विद्युत मला काय ते स्पष्ट सांग, काय ठरवलंयस तू? दुसरं लग्न करायचंय ना तुला? विद्युत अरे काय विचारते मी, करायचंय ना दुसरं लग्न तुला? माई ऐक, तू तू बस आली, तू बस. काय विद्युत? माई हे बघ, प्रश्न फक्त माझ्या एकट्याचा नाही आहे ना, मला भविष्यातील कोणताही निर्णय घेताना संजूचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आधीच आमच्या डिवोर्समुळे तो एवढा डिस्टर्ब झाला, आणि माई किती झालं तरी शिल्पी त्याची आई आहे, तिला सोडून दुसऱ्या कोणाला आई म्हणताना त्याला किती जड जाईल. त्यामुळे मला कोणताही निर्णय घाईत घ्यायचा नाही. माई हे काय? अगं मी बोलतोय ना तुझ्याशी. तुझ्या आयुष्यातला भूतकाळ पुसून टाकते मी. जोपर्यंत तू ह्या जुन्या गोष्टींमध्ये अडकून पडशील ना तोपर्यंत पुढे जाऊ शकणार नाहीस विद्युत. पप्पा बघा, मी कार्तिकी काकूंसाठी बटाटे बनवलंय. संजू बाळा, कार्तिकी काकू खूप आवडते ना तुला? हो. मग आपण असं करूया, तिला कायमच आपल्या घरी आणूयात का आपण? हो पप्पा करूया नाही का? तुला तिला गिफ्ट द्यायचं म्हणतोयस ना, मग हे असं बनवतात? अरे म्हणजे जरा चांगलं बनव ना, एवढं मजा नाही याच्यामध्ये. जा जा नवीन बनव जा. हो आजोबा, मी अजून सारे बचत नाही बनवतो. बघितलंस विद्युत, तुझा मुलगा सुद्धा त्याचा भूतकाळ सारून आता पुढे सरकलाय. अरे तू कधी पुढे सरकणार आहेस आता? नाही हे नाही होऊ शकत. पण का नाही होऊ शकत? कारण शिल्पी. नाहीच पटलं मला. हे बघा शिल्पी बायको म्हणून विद्युत बरोबर कशी वागलेली असली ना तरी कदाचित ती आई म्हणून. तरी काही म्हणा, शिल्पीने एकट्याने मूल वाढवायचा जो निर्णय घेतलाय ना तो वाटतो तितका सोपा नाही. आई ती एकटी कुठे आहे? आपण सगळे तिच्या बरोबर आहोत ना. सगळे सगळे म्हणजे तूच ना. मला सांग अश्विनी कुठे कुठे पुरी पडणार आहेस तू? इकडे घरात 3 पेशंट, हिला कार्तिकीला दुखापत झाली, हे तुझे सासरे आणि तुझा नवरा, या दोघांना एक एक किडनी आहे, हे दोघही पेशंट आहेत. आमचं करायचं, घरच्यांचं करायचं, पार्लर बघायचं, ऑनलाइन क्लासेस करायचे, कुठे कुठे पुरी पडणार सांग मला तू. आणि मुलाचा निर्णय ती एकटी घेऊ शकत नाही. विद्युत काय म्हणतो तेही आपल्याला पाहायला पाहिजे.
मला असं वाटतं अमोरासमोर आपण विद्युत आणि शिल्पीशी बोलायला हवं या विषयावर. बाबा मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, मी विद्युतशी बोलणार नाहीये आणि शिल्पीशीही बोलणार नाहीये. शिल्पीनी आतापर्यंत आपल्याला खूप मनस्ताप दिलाय, खूप त्रास दिलाय, पण याच्या पुढे जर माझ्या आई वडिलांना, माझ्या फॅमिलीला तिच्यामुळे कुठलाही त्रास झाला तर ते मला चालणार नाही, म्हणून मी या लपड्यात पडणार नाही. आणि अश्विनी तूही या भानगडीत पडायचं नाही, मी सांगून ठेवतोय तुला, समजलं? बरं आता हा विषय बंद करा, आपापली औषधं घेणं आराम कर. सो काय करू मी याच? तू हे सगळं मला का सांगतेय? शिल्पी मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही, त्यामुळे तू मला हे एक्सप्लेनेशन देऊच नको. ऐक ना, संजूला खूप बरं नव्हतं. मी संजूसाठी गेले होते त्या दिवशी तिकडे, त्याला ताप आला होता रे, त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून मी तिकडे गेले होते. आणि त्यानंतर सगळं चुकून घडलंय विक्रम, प्लीज ट्रस्ट मी यार. आर यू स्टील एक्सप्लेनिंग मी द सेम थिंग की चुकून झालं? शिल्पी मला एक सांग, आपण गेले इतके दिवस एकत्र आहोत, आपल्यात नाही घडलं असं काही चुकून कधी? आपल्यात असे ऍक्सिडेंट का नाही झाले कधी? आहे याच्यावर तुझ्याकडे काही एक्सप्लेनेशन? शिल्पी एका सोप्या प्रश्नाचं मला उत्तर दे. विद्युत तुझ्याकडे परत आला, विद्युत म्हणाला मी ह्या बाळाची घेतो जबाबदारी, चल आपण परत लग्न करू असं विद्युत म्हणाला, तर तू काय उत्तर देणार आहे? की ठीक आहे जबाबदारी तू घे, पण मी लग्न विक्रमशी करणार आहे हे सांगणार आहेस तू त्याला? हे एक्सप्लेनेशन असणार आहे तुझं? का शांत आहेस आता, बोल ना. शिल्पी खूप झालं आता, आता तुझी नाटक खूप बघितली मी, निघत ना चल. विक्रम प्लीज माझं ऐकून घे प्लीज. शिल्पी मनापासून प्रेम केलेलं मी तुझ्यावर. शिल्पी तू एक नंबरची सेल्फिश आहे, सेल्फिश. हे जे तू बाळ बाळ करतेस ना, त्या बाळाचा व्यवहार करताना तुला लाज नाही वाटणार आहे? इतकी स्वार्थी तू, ओरडू नकोस माझ्यावरती. माझ्या आयुष्यात, माझ्या या ऑफिसमध्ये तुझ्यासारख्या बाईला अजिबात जागा नाही. इथून बाहेर हो, इथून चालती हो तू, आत्ताच्या आत्ता मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. शिल्पी कळत नाहीये का तुला? मी भजी घेऊन आली आहे, भरपूर खा. नाहीतर म्हणशील परत काकूने दिली नाही भजी म्हणून. मी भजी खाणार नाही. आता कधी होईल का काकू? हा का भजी बनवली, पण ही भजी नक्की तुम्हीच बनवली का? नाही एवढी खुशखुशी झाली असं वाटतं की मार्केटमधून आणली भजी. ते काही तू मला सांगू नकोस, मला सगळं माहिती आहे. अरे इतका सुंदर स्वयंपाक करते म्हणून तर माझ्या पंप्यासाठी स्थळच मिळत नाही का? अरे बघायच्या प्रोग्राम मध्ये तो मुली बघण्याआधी पोहे पाहतो आणि पोहे पाहूनच मुली रिजेक्ट करतो. अहो असं तुम्हाला वाटतं, खरं कारण काही वेगळंच असेल. अरे म्हणजे त्याला एखादी दुसरी मुलगी आवडली असेल तर? प्रसाद काकू एक सांगतो तुम्हाला, आता इतकी वर्ष सुनेची वाट बघितली ना, तर 2-3 महिने अजून वाट बघा. का? अरे पावसाळ्याचा सीझन आहे ना, गळती लागली त्यांच्या त्या सिलिंगला, ती नवीन सून यायची आणि घसरायची आणि पडायची. उगी ती पंप्याला सोडून परत जायची. मी तर तुमच्यासाठी भजी घेऊन आली आणि तुम्ही माझ्या सुनेवर घसरला. दुसरा कोणता विषय नाही का तुमच्याकडे? आहे ना, आहे ना. अश्विनी तुझा क्लास कसा झाला आता, म्हणजे लेक्चर कसं झालं? लेक्चर छान झालं, पण सारख्या बायका येत होत्या ना, त्यामुळे डिस्टर्ब झालं, बाकी काही नाही. मी तुला सांगितलं होतं तिकडे होणार नाही तुझं लेक्चर. त्या बायका हिला बघितलं ना काही येतात गप्पा मारायला, आणि त्याचे काय ते सेल्फी काढतात त्याच्यासाठी. अश्विनी आता असं काय करत नाहीस तू? ते ऑनलाईन क्लासेस करूनच कर ना, वाटतच आम्ही तुला डिस्टर्ब नाही करणार तोवर. हो आणि मी सुद्धा देवळात जात जाईन, म्हणजे माझा त्रास नाही होणार तुला. अहो आई 12-4 मध्ये लेक्चर असतं आणि त्यावेळेस जर मी पार्लर मध्ये नसले तर बायकांना असं वाटेल मी त्यावेळेला येतच नाही म्हणून. अगं मग डबल शिफ्ट कर ना. बापरे किती दगदग होईल आईची, घर लेक्चर घर. हे बघ 9-11 पार्लर, मग घरी यायचं, त्याच्यानंतर तुझी लेक्चर्स आणि मग परत संध्याकाळी पार्लर. हो थोडी दगदग होईल, पण मग आता पर्याय नाही ना. अहो पण आई घरच्या कामांचं कसं करणार, नाश्ता जेवण? हे बघा उद्यापासून नाश्त्याची जबाबदारी माझी. हो आणि स्वयंपाकाची पण सगळी तयारी मीच करून देणार. बघ बरं तुझा प्रश्न सुटला की नाही. मी काय म्हणते, तुमच्याकडे वुमन पॉवर ची काही कमी नाहीये. बघ कार्तिकी पण असते, 4 BHK पण असतात आणि शिल्पी तर घरीच असते.
प्रत्येक जणाने वाटून वाटून जर काम घेतलं तर सगळं होईल ना. आणि शिवाय मयुरी सुद्धा मदतीला आहेच की. विक्रम लग्नाला तयार होता तर त्याला कमावून बसली. खरीदारी कोणाशी साधा संवाद साधता येत नाही लादड. आणि म्हणे एकटीने मूल वाढवणार आहे, हिच्यासारख्या बाईचं काम नाहीये ते. अश्विनी, अश्विनी तू तरी समजाव ग तिला. तिचा निर्णय चुकीचा आहे असं करू नकोस. आई असं नकावत रागा करून घेऊ, कदाचित आई म्हणून तिचा निर्णय. अगं मी पण तिची आईच आहे, तिच्या बाजूनेच विचार करते. एका घटस्फोटीत बाईने एका मुलाला जन्म देणं म्हणजे फक्त लोक नाव आणि नावच ठेवतील तिला. तो विद्युत त्याच्यावर किती विश्वास होता. पोटच्या पोरासारखी त्याच्यावर माया केली आणि त्यांनी किती समजूतदारपणाचे गोडवे गात होती मी त्याचे. जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा वेगळं राहिले आणि घटस्फोट झाल्यावर हीच आहे ना. कशाला काही अर्थच उरला. आणि तू ग बाई, तू तरी घटस्फोटाचा निर्णय विचार करून घेतलायस ना की नाहीतर परत अशी काहीतरी चूक करून बसाल. आणि मग मूल जन्माला आल्यावर त्याला कोणाचं नाव लावणार का तुम्ही? उज्वला काय बोलतेस कळतं का तुला? आई अहो अश्विनी, तू का शिल्पीच्या निर्णयाला एवढा सपोर्ट करतेस? तुझा भाऊ तिच्या निर्णयाला सपोर्ट करणार आहे का? करणार आहे तिच्याशी लग्न? अगं काय बोलतेस उज्वला तू, कळत का तुला? आणि यामध्ये अश्विनीचा काय दोष आहे? का बोलतेस तिला? आणि कार्तिकीला एक शब्द बोलायची गरज नाही, तू जरा विचार करून बोलत जा. बोला बोला तुम्ही सगळे, मलाच बोला, मला चक्कर शिकवा. जेव्हा लोकांना तोंड द्यायची वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल. हा माझा स्वतंत्र निर्णय आहे की मला ह्या बाळाला जन्म द्यायचा आहे. पण माझं असं म्हणणं आहे की जर तुला जबाबदारी घ्यायची असेल तर मात्र तुला माझ्याशी परत लग्न करावं लागेल. आपण जेव्हा डिवोर्स घेतला तेव्हा तो सर्वस्वी आपला निर्णय होता. पण जर आपण पुन्हा लग्न करण्याचा विचार करतोय तर हा विषय फक्त आपल्या दोघांपुरता मर्यादित राहत नाहीये. त्यामुळे आपल्याला बाकीच्यांना विचारून त्यांच्या संमतीने हा निर्णय घ्यावा लागेल. शिल्पी तू एक नंबरची सेल्फिश आहे, सेल्फिश. हे जे तू बाळ बाळ करतेस ना त्या बाळाचा व्यवहार करताना तुला लाज नाही वाटणार आहे? इतकी स्वार्थी बाई तू, ओढू नकोस माझ्यावरती. माझ्या आयुष्यात माझ्या या ऑफिस मध्ये तुझ्या सारख्या बाईला अजिबात जागा नाही. बाळा तू नको काळजी करूस. तुझी आई जरी एकटी पडली असली ना तरी ती एकटी तुला सांभाळायला इनफ आहे. तू काळजी करू नको. यू बी ब्रेव, मी आहे, मी आहे. ओके अश्विनी, ही इन्स्टिट्यूट खूप छान वाटते, आपण लगेच जाऊया इकडे, चल. ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल ना? काय झालंय तुला, असा प्रश्न काय येतोय तुझ्या मनात सांग मला. यु आर केपेबल, तुला मिळणारच. आणि अख्ख्या जगाला तू पॉझिटिव्हिटी वाटत असतेस आणि आता तू अशी वागतेस. अश्विनी, प्रत्येकामध्ये ना एक स्ट्रेंथ असते आणि ती स्ट्रेंथ आपण ओळखायची असते आणि त्याचा वापर करून आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं असत. तुझी स्ट्रेंथ काय माहितीये?
पॉझिटिव्हिटी आणि जिद्द, आणि या दोन स्ट्रेंथचा तू व्यवस्थित वापर केलास ना, तर तू जे काय ठरवलंयस ना अश्विनी, ते सगळं सत्य होईल. अश्विनी, आता तुझा बिझनेस मोठा करायची वेळ आली आहे. आणि तुला अजून एक गोष्ट सांगायची मला, आता तू फक्त माझी बायको नाहीयेस किंवा मयुरीची, गुहूची आई किंवा आई बाबांची सून, एवढंच नाही, तू एक बिझनेस वुमन आहेस. आणि बिझनेस म्हणजे असा हावल्या वेळात फ्री वेळात करायचा असं नसतं, किंवा ते 9 ते 5च करीन मी असंही नसतं. बिझनेसचा किडा हा असा डोक्यात असायला हवा आणि तो सतत जागा ठेवायचा असतो, तरच आपला बिझनेस मोठा होतो आणि सक्सेसफुल होतो. अश्विनी, एका नव्या पर्वाची सुरुवात होते तुझ्या आयुष्यात. अश्विनी ब्युटी पार्लर हे खूप मोठं होणार आहे, त्याचा बिझनेस खूप मोठा ब्रँड बनणार आहे, आणि त्यासाठी हा श्रेयस वाघमारे या अश्विनी श्रेयस वाघमारेला खूप खूप शुभेच्छा देतो. एक सांगू, हो जाएगा रे सर.